हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त मजेत? कसं वाटतंय, आपण नवीन नवीन 10वीमध्ये जाणार आहोत. एक 10वी म्हटलं की असं असतं, सजाचे पारचे सगळे म्हणतात की आता 10वी आहे, आता काय मग खूप अभ्यास करणार ना, मग टीव्ही वगैरे सगळं बंद, मोबाईल बंद वगैरे, खेळणं वगैरे सगळं बंद. सो अशी एक साधारणतः परिस्थिती असते आपल्या आजूबाजूची जेव्हा सगळ्यांना कळतं की आपण 10वी जाणार आहोत. पण खरंच 10वी तेवढी महत्त्वाची आहे का, किंवा जे एक हवा असते आपल्या अवतीभोवती की 10वी वगैरे वगैरे वगैरे, सो असं काही आहे का? तर एवढं जास्त महत्त्वाचं आहे असं आपण म्हणू शकत नाही, कारण त्यापेक्षाही अजून खूप मोठ्या मोठ्या एक्झाम्स आपल्याला क्लिअर करायच्या आहेत. पण त्या सगळ्या एक्झाम्सची ही फर्स्ट स्टेप आहे. सो आत्तापासूनच तुमचा माइंडसेट जर तसा असेल की मला ही एक्झाम क्लिअर करायची आहे, पुढच्या काही बऱ्याचशा एक्झाम्स मला क्रॅक करायच्या आहेत, तर तो एक माइंडसेट बिल्ड होण्यासाठी ही एक्झाम महत्त्वाची आहे. तुम्ही 9वीची एक्झाम छान प्रकारे क्लिअर केली आहे किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये तुमचं बेस्ट दिलेलं आहे, सो त्याच्यानंतर ती एक्झाम फक्त तुमच्या कॉलेज पुरती, आय मीन तुमच्या स्कूल पुरती होती, ठीक आहे, किंवा जे काही तुमच्या एक स्कूलचा ग्रुप असेल तिथपर्यंत होती. पण आता जी तुमची 10वीची एक्झाम असणार आहे, तर ती महाराष्ट्र लेवलवरची असणार आहे. म्हणजे महाराष्ट्रामधला हर एक विद्यार्थी याच्यासाठी प्रयत्न करत आहे किंवा ही एक्झाम देणार आहे. मग तुमचं कॉम्पिटिशन तेव्हा महाराष्ट्रामधल्या प्रत्येक व्यक्तीसोबत किंवा प्रत्येक विद्यार्थ्यासोबत असणार आहे. तुम्ही जेव्हा स्कूलमधल्या एक्झाम्स दिल्या, 9वीपर्यंत, 5वी ते 9वीपर्यंत ज्या काही एक्झाम्स दिल्या, त्याच्यावरून तुम्हाला कळलं की तुम्ही त्या स्कूलमध्ये किंवा पर्टिक्युलरली त्या डिव्हिजन्समध्ये कुठल्या स्टँडवरती आहात. आता जेव्हा तुम्ही 10वीची एक्झाम द्याल, तेव्हा तुम्हाला कळेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी कितव्या स्टँडवरती आहे किंवा माझी काय पोझिशन येऊ शकते. आणि मग जेव्हा तुम्ही आफ्टर 10th जे काही तुम्ही तुमची फील्ड निवडणार असाल, सायन्स असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, तेव्हा तुम्ही त्या त्या लेवलची जेव्हा एक्झाम्स द्याल, जर तुम्ही पर्टिक्युलरली सायन्स फील्ड निवडली, तर मग त्याच्यामध्ये ज्या काही JEE, नीट आणि MSTCET ज्या काही एक्झाम्स असतील, त्याच्या आधारे तुम्हाला कळेल की नॅशनल लेवलवरती माझी काय पोझिशन आहे. आफ्टर दॅट जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन कराल, तेव्हा तुम्हाला कळेल की पूर्ण वर्ल्डमध्ये माझी काय पोझिशन आहे. म्हणजे बेसिकली या सगळ्यापर्यंत जाण्याच्या आधीची जी काही फर्स्ट स्टेप आहे ती आहे आपली 10th स्टँडर्ड. आणि त्याच्यामुळे सगळेजण याला एवढं महत्त्व देतात, कारण आत्ताचा तुमचा माइंडसेट त्याचप्रमाणे बिल्ड झाला की मला अशा काही एक्झाम्सला सामोरे जायचं आहे, तर तुम्ही पुढच्या एक्झाम्सला इझिली फेस करू शकता. ओके, सो त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की 10वी आपल्या करिअरचा एक पाया आहे किंवा एक मूलभूत घटक आहे किंवा तिथूनच आपले करिअर स्टार्ट होणार आहे. तर मग बेसिकली सुरुवात नेमकी कशी करायची? सगळेजण सांगतात की 10वी आहे खूप अभ्यास करायचा, मग टाइमपास वगैरे नाही करायचा, वॉट एव्हर. पण अभ्यास करायचा म्हणजे नेमकं काय करायचं? एक दिशा पाहिजे, एक काहीतरी कोणीतरी गाईड केलं पाहिजे, तर त्यासाठी हा आपला व्हिडिओ. तर बेसिकली जेव्हा तुम्ही आपली 10वी सुरू करते, आपली 10th स्टँडर्ड जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार आहात, तेव्हा एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी. काही काही कधी कधी काय होतं, आता 10वी येणार आहे, आता आम्ही मस्त 10-10, 15-15 तास अभ्यास करणार, असं तसं तसं तसं. हा जो एक मोटिवेशनचा बॉम्ब आहे ना, तो फक्त काही पहिला 10-15 दिवसांपर्यंत असतो आणि परत तो फुटतो. आणि परत तो फुटला की तो असा फुटतो की परत आपल्याला अभ्यास करायचं मनच होत नाही. सो बेस्ट आहे की एवढं जास्त त्याला स्ट्रेच करण्यापेक्षा आता सुरुवातीपासूनच तुम्ही फक्त एक स्वतःसाठी एक ठरवून ठेवा की मी एवढेच तास अभ्यास करणार आहे, मग ते 4 असतील किंवा 5 तास असतील, ओके. आणि तेच वर्षभर फॉलो करा. असं नाही की एक दिवस 10 तास अभ्यास केला आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बोर झालं, टाइमपास केला, म्हणून परत आपण आहे त्या पोझिशनला आलो, परत काहीच अभ्यास नाही केला. सो असं काही व्हायला नको. सो कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. इवन तुम्ही 2 ते 3 तास जरी रोज अभ्यास केला पूर्ण वर्षभर, पण तरीही खूप आहे, मोर दॅन इनफ आहे. पण तुम्ही फक्त कधीतरीच अभ्यास करताय असं तसं ना कुठला तरी तारा, सो असं काही नको आहे आपल्याला. सो दॅट्स वाय कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे कन्सिस्टंट राहायचं आहे. तुम्ही खूप अभ्यास नाही केला तरी पण चालेल, पण जो काही करणार आहात तो कन्सिस्टंटली करा, रोज करा, ओके. रोज ठरवून ठेवा की मला 3 तास अभ्यास करायचा आहे, मला 2 तास करायचा, वॉट एव्हर जेवढा तुम्हाला करायचं असेल तेवढा तास अभ्यास, आणि मग त्यानुसार तुम्ही तेवढा तास तरी अभ्यास करायचा आहे. आणि मग जेव्हा एक्झाम्स असतील तेव्हा ऑब्व्हियसली आपण आपला जे अभ्यासाचा वेळ आहे तो एक्सटेंड करतो, मग तेव्हा तुम्ही एक्सटेंड करू शकता. नेक्स्ट आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं, 10th स्टँडर्ड हा तुमचा पाया आहे. तुम्ही 11th मध्ये तुम्ही कॉमर्सला जा, आर्ट्सला जा, सायन्सला जा, कुठे पण जा, 10th स्टँडर्ड जो काही आहे तो तिन्ही स्ट्रीम्सचा पाया आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअरिंगवरती फोकस करायचा आहे. फक्त मार्क्स मिळवण्यापुरतं नाही, तर माझ्या कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे, स्वतःच्या कॉन्सेप्ट क्लिअरिंगवरती फोकस करायचं आहे. इवन तुम्ही जरी मॅथ्स घेणार असाल 11th ला, तरी ऑलमोस्ट बरेचसे कॉन्सेप्ट, इवन तुम्ही अज्युम करू शकता की 20-25% कॉन्सेप्ट या 10th स्टँडर्डमधल्याच आहेत. मग तुम्ही जर ते 10th लाच क्लिअर केलं तर तुम्हाला अर्थात पुढे त्याचा यूजच होईल आणि तुमचा वेळ वाचेल. त्याच्यामुळे बरेचसे फॉर्म्युले, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणा किंवा आपलं कॉर्डिनेट ज्योमेट्री म्हणा, असेच्या असे काही फॉर्म्युलेस तुम्हाला 11th आणि 12th ला सायन्सला बघायला मिळतील. त्याच्यामुळे तुम्ही जर आत्ताच हे काही क्लिअर केले कॉन्सेप्ट, तर तुम्हाला पुढे याचा नक्कीच उपयोग होणार आहे आणि तुमचा वेळ पुढे गेल्यानंतर वाचेल.
त्यासोबतच मी बायोलॉजीबद्दल जरी म्हटलं तरी पण बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर त्या ॲनिमल किंगडमबद्दल असेल, प्लांट किंगडमबद्दल असेल. तुम्ही टेन्थला एक पूर्ण चॅप्टर बघणार आहात ॲनिमल किंगडमला, सेम चॅप्टर तुम्हाला इलेव्हन्थला पाहायला मिळणार आहेत, सेम कॉन्सेप्ट तुम्हाला ट्वेल्थला पाहायला मिळणार आहेत. सो बेस्ट आहे तुम्ही आत्ताच त्या गोष्टी क्लिअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या वेळेस ते समजायला इझी पडेल. सो अशा ज्या काही गोष्टी आहेत 10th स्टँडर्डमधल्या त्या तुम्ही आत्ताच परफेक्ट करून ठेवा. फक्त मार्क्स मिळवायचे म्हणून आदल्या दिवशी वाचलं असं पण होतं की एक्झामच्या आदल्या दिवशी आपण वाचलं, दुसऱ्या दिवशी आपल्याला लिहिता आलं की आपण नंतर विसरतो, मग त्याचा काही उपयोग नाही आहे ना. तुम्ही फक्त एक्झामसाठी अभ्यास करताय का? तुम्हाला पुढे पण त्याचा यूज झाला पाहिजे ना. आपण अभ्यास का करतोय? फक्त एक्झाम द्यायचे, फक्त पास व्हायचंय, फक्त पुढे जायचंय, नेक्स्ट स्टँडर्डला जायचंय, फक्त एवढंच मोठी बसला पाहिजे का? तर नाही. आपण जे काही करतोय त्याचा आपल्याला पुढे बेनिफिट झाला पाहिजे ना. फक्त मार्क्ससाठी नाही, पण इवन 11th स्टँडर्डमध्ये 12th स्टँडर्डमध्ये कुठेतरी आपल्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून आपण ते शिकतोय. मग त्यासाठी आपण आपल्या कॉन्सेप्ट आत्ताच क्लिअर करून ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आहे, अशा काही सब्जेक्ट्सवरती फोकस करा. म्हणजे असं मी म्हणत नाही की हा इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे किंवा तो इम्पॉर्टंट नाही, असं नाही. सगळेच सेम लेवलचे आहेत, पण अशा काही सब्जेक्ट्सवरती फोकस करा जे तुम्हाला पुढे तुमच्या करिअरमध्ये उपयोगी पडणार आहेत. तुम्ही जर स्पेसिफिकली सायन्स फील्ड चूज करणार असाल तर सायन्स आणि मॅथ्सवरती जास्त फोकस करा. तुम्ही जर आर्ट्स फील्ड चूज करणार असाल तर हिस्ट्री आणि ज्योग्राफीवरती जास्त फोकस करा. किंवा तुम्ही जर इवन कॉमर्स फील्ड चूज करणार असाल तर तुम्ही मॅथ्सवरती फोकस करा. ओके, म्हणजे बाकीच्या विषय तर तुम्ही कराच, पण त्यासोबतच या सगळ्या गोष्टी, या सगळ्या विषयांमधले कॉन्सेप्ट थोडेसे डीपमध्ये समजून घ्या. अजून थोडंसं कुठला तरी सायन्सचा एखादा शब्द असेल किंवा एखादा पॅसेज असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अजून थोडीशी इन्फॉर्मेशन मिळू शकत असेल कुठे, गुगलवरती म्हणा किंवा कुठल्याही साईटद्वारे, तर तुम्ही ती जाणून घ्या, कारण त्याच्याबद्दल तुम्हाला पुढे अजून डिटेलमध्ये डीपमध्ये शिकायला मिळणार आहे. सो बेस्ट आहे आत्ताच त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कलेक्ट करा, आत्ताच त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप करा. इवन तुम्हाला सायन्समध्ये जायचं आहे आणि तुम्हाला हिस्ट्रीमध्ये ज्योग्राफीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, ठीक आहे, तुम्ही ते फक्त 10th स्टँडर्डपुरतच अभ्यास करा, पण सायन्समध्ये तर जास्त अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला पुढे नेक्स्ट स्टँडर्डला ते उपयोगी पडेल. की आता तुमच्याकडे वेळ आहे, तुमच्याकडे अजून एक कम्प्लीट एक वर्ष आहे, आणि या वर्षामध्ये 10th वीचा अभ्यास असा नाही आहे की तुम्हाला वर्षभर करावा लागतो. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुम्हाला वर्षभर तो अभ्यास करायचा आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्हाला खूप वेळ मिळेल आणखी काही गोष्टी शिकण्यासाठी, आणखी काही गोष्टी करण्यासाठी, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, अवॉइड थोडंसं डिस्ट्रॅक्शन. थोडंसं डिस्ट्रॅक्शन यासाठी की असं अजिबात नाही की तुम्ही वर्षभर अजिबात टी व्ही वगैरे केबल वगैरे सगळं बंद करणार आहात, अजिबात यूट्यूबला टच पण नाही करणार आहात, आता इव्हन तुम्ही यूट्यूबवरच हा व्हिडिओ बघताय, बट असं नाही होऊ शकत. ऑब्व्हियसली आपण ज्या एजमध्ये राहतोय, आपण ज्या सध्याच्या पियर प्रेशर म्हणा किंवा काही गोष्टी म्हणा याच्याद्वारे आपण सोशल मीडियावरती येतोच, किंवा डिस्ट्रॅक्शन एक असा आपल्या लाईफचा अविभाज्य घटक बनला आहे असं आपण म्हणूया. पण म्हणून तुम्हाला दिवसभर किंवा 12-12 तास त्याच्यामध्ये नाही घालवायचे आहेत. तुम्ही टाईम फिक्स करा, इवन तुम्ही एक तास द्या तुमच्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला, सोशल मीडिया असेल सध्या द्या, एक्झामच्या वेळेस नाही, पण सध्या तुमच्याकडे वेळ आहे तर तुम्ही एक तास द्या, पण त्याच तोच एक तास फक्त त्याला द्या, बाकीचा वेळ मात्र तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे. असं तुम्ही तुमच्यानुसार ठरवून घ्या की तुम्हाला कितपत शक्य आहे कंट्रोल करणं, किंवा तुम्ही कितपत अभ्यासाला देऊ शकता आणि कितपत तुम्ही थोडासा वेस्ट करू शकता टाईम, तर तो तुम्ही इकडे तिकडे देऊ शकता, ठीक आहे. पण पूर्ण दिवस तुम्हाला त्याच्यामध्ये वाया नाही घालवायचा आहे. जो काही 1-1.5 तास तुम्ही ठरवला असाल तेवढाच फक्त त्याला द्या, मग तेवढ्या वेळेमध्ये अजिबात अभ्यासाचा विचार करू नका, आणि पण तुम्ही जेव्हा अभ्यासाला वेळ देणार आहात तेव्हा मात्र या डिस्ट्रॅक्शनचा अजिबात विचार करू नका, ठीक आहे. नेक्स्ट आहे, सेट युअर ओन टार्गेट परसेंटेज. म्हणजे तुम्ही आत्ताच डिसाईड करून ठेवा की, म्हणजे आपण म्हणतो ना की मॅनिफेस्टेशन आपण करतो की मी आता 95% मिळवणार असं ठरवलं, की आपल्यामध्ये तेवढ्या पुरता का होईना आपण जोश चढतो की मला 95% मिळवायचेत, म्हणजे मला तेवढा अभ्यास केला पाहिजे, ठीक आहे ना. सो मग तुम्हाला हे जे मोटिवेशन आहे ते तुमच्याच स्कोरमधून येणार आहे, तुम्हाला दुसरं कोणी येऊन नाही सांगू शकत. इवन मी पण तुम्हाला अशा काही गोळ्या वगैरे नाही देऊ शकत मोटिवेशनच्या. सो त्याच्यामुळे तुम्हाला आत्तापासूनच तुम्ही ठरवून ठेवा की हा मला एवढे एवढे परसेंटेज मिळवायचे आहेत. तुमचं जर असं टार्गेट असेल की मला फक्त पास वगैरे व्हायचं आहे तर तुम्ही आरामात वर्षभर एन्जॉय करू शकता. पण तुमचं असं टार्गेट आहे की मला एक चांगले परसेंटेज मिळून एक चांगलं कॉलेज पाहिजे 11th 12th, मला एका चांगल्या कॉलेजमधून पुढचं ग्रॅज्युएशन करायचं आहे, त्यासाठी तुम्ही जर 10th 10th नंतरच चांगलं कॉलेज सिलेक्ट केलं तर तुम्हाला पुढे जास्त त्याच्यासाठी कष्ट नाही घ्यावे लागणार. सो मग बेस्ट आहे आत्ताच ठरवून ठेवा की मला किती परसेंटेज पाहिजेत, आणि त्याच्यानुसार तुम्ही अभ्यास करायला मग मोकळी पूर्ण वर्षभर, ठीक आहे. सो हे जे मोटिवेशन आहे तुम्हाला तुमच्याच टार्गेट्समधून येणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुमच्या ज्या काही टेस्ट होतील, मग त्या युनिट टेस्ट असो दे किंवा क्लासमध्ये पण ज्या काही टेस्ट होतात 10th स्टँडर्डच्या, ह्याच्यामध्ये खूप साऱ्या टेस्ट होतात की 2 चॅप्टर झाले की टेस्ट, संडेला टेस्ट, सॅटर्डेला टेस्ट, वॉट एवर, तर त्या सगळ्या टेस्ट सिरियसली घ्या. त्याच्यामुळे काय होतं की टेस्टच्या ह्याने का होईना, पण तुम्ही तो सिलेबस कम्प्लीट करायचा प्रयत्न करता, ठीक आहे. सो इवन दो त्या टेस्टचा तुमच्या 10th च्या ॲक्च्युअल मार्कलिस्टवरती काही फरक पडणार नसला, तरी पण तुम्ही त्याच्यानुसार काही, म्हणजे ते मार्क्स छापून येत नसले तरीसुद्धा तुम्ही त्या टेस्टनुसार का होईना तुमचा सिलेबस कम्प्लीट करायचा प्रयत्न करता. आणि मग त्याच्यामुळे तुमचा कोचिंगसोबत म्हणा किंवा तुमच्या क्लासेससोबत म्हणा किंवा तुमच्या शाळेसोबत, जर तुम्ही कुठे क्लास लावणार नसाल तर तुमच्या शाळेसोबत सुद्धा तो तुमचा सिलेबस जो आहे तो कव्हरअप होतो, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या टेस्ट वगैरे सिरियसली घ्यायच्या आहेत. तर
हे सगळं होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की बरेचजण विचारतात टाइम मॅनेजमेंट कसं करायचं, सहा सहा विषय आहे तुमच्याकडे तर कसं टाइम मॅनेजमेंट करायचं. तर तुम्ही आठवड्यानुसार करू शकता मॅनेजमेंट, की लाईक पहिल्या आठवड्यातले पहिला दिवस आहे तर मी जे पण कुठले दोन विषय असेल मॅथ्स करेन मराठी करेन, दुसऱ्या दिवशी मी इंग्लिश करेन सायन्स करेन, हे तुम्ही तुमच्या इंटरेस्टनुसार ठरवू शकता. पण एक असं डिसाईड करा की एका दिवसाला मी कुठले पण दोन विषयामधला कुठलाही एक चॅप्टर म्हणा किंवा काहीतरी करणार आहे. ओके, इनिशियल डेज आहेत सो थोडं हळूहळू गेलं तरी पण चालू शकतं, पण इतकंही हळू नको की परत तुमचा सिलेबस तुम्हाला कोप अप करता येणार नाही. सो पण कुठलेही दोन विषय तुम्ही एका दिवसाला करू शकता, किंवा इव्हन तुम्ही आता स्वतःचं टार्गेट न बनवता जे काही तुमच्या क्लासेसमध्ये किंवा जे पण शाळेमध्ये जर एक्स्ट्रा क्लासेस होत असतील किंवा जेव्हाही शाळा कधी सुरू होईल 10th स्टँडर्डसाठीची, तर तेव्हा जे काही शिकवतील तुमच्या शाळेमध्ये किंवा क्लासमध्ये तेवढं जरी केलं घरी आल्यानंतर तरी पण पुरेसं आहे सुरुवातीला. ठीक आहे, मग परत काय करायचं ते मी तुम्हाला नक्की सांगेन. जूनमध्ये मी पुन्हा एकदा व्हिडिओ तयार करणार आहे. आत्ता मेपर्यंत जे काही तुमचे इनिशियल चॅप्टर्स आहेत त्यापैकी जूनला जेव्हा मी व्हिडिओ बनवणार आहे त्याच्या आधी तुमचे साधारणतः पहिले 3 चॅप्टर्स वगैरे करून झाले पाहिजेत. ठीक आहे, म्हणजे पूर्ण मे महिना आहे, पूर्ण एप्रिल आता अर्धाच राहिलेला आहे, तर अर्धा एप्रिल आणि पूर्ण मे असं करून प्रत्येक चॅप्टरचे ॲटलिस्ट एक 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 असे कुठले पण 3 चॅप्टर्स तुमचे करून झाले पाहिजेत सगळ्या विषयांचे मिळून. सध्या फक्त 3 टार्गेट ठेवा, कारण सुट्टी पण आहे, एन्जॉय पण करणार आहात वगैरे, त्याच्यामुळे सगळ्या विषयांचे मिळून म्हणजे सगळ्या विषयांमधले कुठल्याही विषयाचं घ्या, पण 3 चॅप्टर्स केले पाहिजेत. आणि मग तुम्ही जूनपासून तुमच्या तयारीला ॲक्च्युअल सुरुवात करा. ओके, पण आता अगदीच सो अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट कसं करायचं आणि टाईम टेबल कसं तयार करायचं. तर बेसिकली टाईम मॅनेजमेंट असं काही नसतं. खरं म्हणायचं म्हटलं तर बेसिकली तुम्ही एक टू डू लिस्ट तयार करा. टू डू लिस्ट हेच एक प्रकारचं टाईम मॅनेजमेंट आहे किंवा सगळं काही याच्यामध्ये आहे. तुम्ही असं तर नाही करू शकत मी 7 वाजता उठणार, 7:05 मी ब्रश करणार, 7:10 मी आंघोळ करणार, 7:15 मी ब्रेकफास्ट करणार. सो हे एवढं एवढं असं टाईम टेबल नको आहे आपल्याला. आपल्याला काय पाहिजे की तुम्ही काहीही करा दिवसभरामध्ये, गेम खेळा, काय करायचं ते करा, पण तुमची जी काही टू डू लिस्ट आहे, सपोज की मॅथ्सचा फर्स्ट चॅप्टर करणार आहे, सायन्सचा 3rd चॅप्टर करणार आहे, हिस्ट्रीचा 4th चॅप्टर करणार आहे, जे काही तुम्ही ठरवले तुम्ही दिवसभरामध्ये काही पण करा, पण हे कम्प्लीट करा. आणि हे कम्प्लीट केल्याशिवाय झोपायचंच नाही. ओके, सिम्पल फंडा, एकच फंडा पूर्ण 11वी 12वी 13वी जेवढे पण तुम्ही स्टँडर्डपर्यंत शिकणार असाल 10वीपासून पुढे, सगळ्या ह्याच्यामध्ये एकच लक्षात ठेवा की तुमची जी काही टू डू लिस्ट तुम्ही आदल्या दिवशी रात्री करणार आहात ती कम्प्लीट केल्याशिवाय दुसऱ्या दिवशी झोपायचं नाही. मग तुम्ही दिवसभर पाहिजे तेव्हा टाइमपास करा, पण झोपायच्या आधी हे तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे. दिवसभर तुम्ही गेम खेळा, तुम्ही व्हिडिओज पहा, तुम्ही रील्स बघा, तुम्ही स्क्रोल करा, व्हॉटएव्हर करा, पण झोपायच्या आधी तुमचं हे जे काही टार्गेट असेल ते तुम्ही कम्प्लीट केलंच पाहिजे. मग हळूहळू तुम्हाला काय होईल ना, तुम्हाला कळेल की माझं टार्गेट जर मी कम्प्लीट नाही केलं तर मला रात्री जागावं लागतंय किंवा दुसऱ्या दिवशी मी रिग्रेट करते. सो बेस्ट आहे की तुम्ही मग तुम्ही हळूहळू स्वतःहूनच तो जो टाईम आहे, तुम्ही जो काही टाईम वेस्ट करता रील्स बघण्यामध्ये वगैरे, तो तुम्ही हळूहळू स्वतःच कमी करत जाल आणि तुमचे टार्गेट्स पूर्ण करण्याकडे तुम्ही फोकस कराल. ठीक आहे, सो जेव्हा तुम्ही याच्याशी ॲडिक्टेड व्हाल टार्गेट पूर्ण करण्याशी, तेव्हा मग तुम्ही असंख्य चांगले चांगले मार्क्स मिळवू शकता. ओके, सो त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा, टाईम मॅनेजमेंट वगैरे करण्यापेक्षा टू डू लिस्ट तयार करा आणि स्वतःशीच ठरवून ठेवा. कारण ऑब्विसली तुम्हाला कोणी येऊन तुमच्यासाठी जबरदस्ती वगैरे नाही करू शकत, तुम्ही स्वतःच ठरवणार आहात की जोपर्यंत मी हे कम्प्लीट करत नाही तोपर्यंत मी झोपणार नाही. सो त्यासाठी तुमची विल पॉवर तेवढी स्ट्रॉंग असली पाहिजे आणि ती आत्ताच तेवढी स्ट्रॉंग करा जेणेकरून तुम्हाला पुढे 11th 12th डिस्ट्रॅक्शन कसं अवॉइड करायचं किंवा मोबाईलचा यूज कसा कमी करायचा हे सगळे व्हिडिओज पाहावे लागणार नाहीत, कारण तुम्ही स्वतःला तेवढं स्ट्रॉंग बनवलेलं असेल. ओके, सो अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. अजून काही तुम्हाला क्वेश्चन्स असतील की क्लास लावायचा नाही लावायचा, बुक्स कोणते फॉलो करायचे, अभ्यास कसा करायचा, असे जर तुम्हाला काही व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. सध्या तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि ऑफकोर्स सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, ती घंटीसुद्धा वाजवा, जेणेकरून मी अजून असे काही व्हिडिओज अपलोड केले तर तुम्हाला जे नोटिफिकेशन मिळत राहील. अजून एक गोष्ट, थोडंसं प्रमोशन, की आपल्या चॅनलवरती मी सगळ्या 10वीच्या विषयांच्या सगळ्या विषयांचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, इवन पेपर पॅटर्न वगैरे वगैरे सगळंसुद्धा अपलोड केलेलं आहे आणि ते पण नक्की चेकआउट करा. या सगळ्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल. सो बाय.